मेक्सिको मधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे काल रात्री झालेल्या भीषण अपघातात 49 जणांचा मृत्यू झालाय. ही घटना चियापास राज्यातील असल्याचे सांगितले जात असून तेथे दोन ट्रकची एवढी भीषण टक्कर झाली की संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. हा अपघात चियापास राज्यात झाल्याचे सांगितलं जात आहे. या अपघातात 49 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 58 जण गंभीर जखमी आहेत. बचाव पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य अमेरिकेतील 100 अधिक प्रवासी अपघातग्रस्त ट्रकपैकी एका ट्रकमध्ये होते. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 58 जण जखमी झाले असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देताना बचाव पथकाने या घटनेत 49 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. चियापासचे गव्हर्नर रेटेलियो एस्कॅडन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केलाय. तसेच पीडितांच्या कुटुंबियांच्या संवेदना व्यक्त करत अपघाताला जबाबदार असलेल्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.